मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि असं असताना सगळे राजकीय पक्ष स्वतःचे पाय रोवून उभे असताना काँग्रेसने मात्र थेट एक मोठा निर्णय घेतलाय मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांची गच्छंती करण्यात आली आहे आणि त्यांच्या ऐवजी माजी शिक्षण मंत्री आमदार वर्षा गायकवाड यांची वर्णी लागलेली आहे हे सगळं जरी असलं तरी मागच्या काही दिवसापासून भाई काय चुकलं अनेक वर्षांपासून काँग्रेसचे आहेत लढवय्य नेते आहेत पण असं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना बाजूला का करण्यात आलं याबद्दल चर्चा होत होती आणि त्यातलाच एक महत्वाचा अँगल आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दोन नेते मैदानामध्ये होते पहिले होते चंद्रकांत हंडोरे आणि दुसरे होते भाई जगताप चंद्रकांत हंडोरे हे प्रथम क्रमांकाला होते तर भाई जगताप हे द्वितीय क्रमांकाला होते पण असं असताना सुद्धा हंडोरेंना मतं कमी पडली त्यांचा पराभव झाला आणि दुसऱ्या नंबरवर असलेले भाई जगताप मात्र निवडून आले दुसऱ्या पसंतीचा उमेदवार निवडून येतो आणि पहिल्या पसंतीचा उमेदवार पडतो याचा अर्थ काँग्रेसमध्ये गटबाजी झालेली आहे किंवा भाई जगतापांनी स्वतःसाठी वेगळी अशी रणनीती आखली असा स्पष्ट होतो आणि यासाठीच तर काँग्रेसने एक चौकशी समिती सुद्धा नेमली होती अशा पद्धतीने दुसऱ्या क्रमांकाचा किंवा दुसऱ्या पसंतीचा उमेदवार सुद्धा पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला पाडू शकतो तोडफोडीचं मतांचं राजकारण करू शकतो असा एक चुकीचा संदेश पक्षामध्ये जाईल म्हणून सुद्धा भाई जगताप यांच्यावरती कारवाई केली असं सांगितलं जातं यामुळे खर तर काँग्रेसच्या पहिल्या फळीतले नाही तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी होती हे सुद्धा एक, हो। एक कारण आहे आणि या व्यतिरिक्त काँग्रेसने कायमच दलित मतांवरती त्यांची जी दलित मतांची वोट बँक आहे त्यावरती मोठ्या प्रमाणावरती जोर दिलेला आहे आणि अशावेळी हंडोरेंचा पराभव हा त्यांच्यासाठी दलित मतं गमावण्याचं एक कारण असू शकतं आणि म्हणूनच खरं तर भाई जगताप यांना बाजूला करण्यात आलं आणि त्यांच्याऐवजी दलित चेहरा असलेल्या वर्षा गायकवाड यांना संधी देण्यात आली वर्षा गायकवाड यांचे वडील असलेले एकनाथराव गायकवाड हे सुद्धा काही काळ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर वर्षा गायकवाडांना हे काम देण्यात आलेलं आहे अर्थात त्या काम कसं करणार ज्या पद्धतीने भाजप असू हो द्या शिंदेची शिवसेना किंवा ठाकरे सुद्धा आता या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत तयारीला लागलेले आहेत त्या मनाने काँग्रेस खूप मागे आहे त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं त्या कसं हँडल करणार हेच बघावं लागेल तुर्तास या बातमीत इतकंच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका